यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। शिर्डी परिसरामध्ये धुवाधार पाऊस झालेला आहे। रात्रभर मुसळधार पावसाने सर्वदूर तालुक्यामध्ये हजेरी लावली आणि त्यामुळे नदी नाले ओढे तसंच रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे। शिर्डीतील शासकीय विश्रामगृह प्रसादालय आणि महावितरण कार्यालयाला पाण्याने वेढा दिलाय। मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय, तर दुसरीकडे नगर मनमाड महामार्ग सुद्धा जलमय झालेला आहे। ही काही दृश्य आपण बघतोय शिर्डीमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाची। मुसळधार पावसाने शिर्डीमध्ये दैना उडून दिलेली आहे। जवळपास बुधवारी रात्री 5 तास मुसळधार पाऊस शिर्डीमध्ये झालेला आहे, तसंच परिसरामध्ये झालेला आहे, त्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आपण सध्या नगर मनमाड महामार्गावरती आहो आणि या नगर मनमाड महामार्गाने तळ्याचा स्वरूप धारण केल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। आपण शिर्डी शहरातील जे नगर मनमाड महामार्ग आहे, शासकीय विश्रामगृहाची समोरची ही दृश्य आपण पाहतो आहे की या ठिकाणी ही शासकीय विश्रामगृहाची दृश्य आहे आणि शासकीय विश्रामगृहामध्ये जाण्यासाठी वाटच राहिलेली नाही आहे। कमरे एवढं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे, मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे आणि नागरिकांना या रस्त्यावरून वाट काढताना मोठी कसरत या ठिकाणी करावी लागत आहे। आज गुरुवारचा दिवस आहे, बाबांचा दिवस असलेल्या शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांची देखील गर्दी आहे। त्याचबरोबर सकाळी सकाळी जे नोकरदार वर्ग आहे त्या कामाला जात आहे, त्याचबरोबर विद्यार्थी आहे, शालेय विद्यार्थी असेल, महाविद्यालयीन विद्यार्थी असेल, हे देखील या रस्त्यावरून जे प्रवास करत आहे मोठ्या प्रमाणात कसरत त्यांना या ठिकाणी करावी लागत आहे। मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचलेलं आहे। वाहन काढताना अनेक वाहन चालक या ठिकाणी पडत आहे। आपण जर पाहिलं तर मागच्या काळामध्ये देखील पाऊस जेव्हा झालं होतं त्यावेळेस ही शिर्डीची परिस्थिती होती, त्यामुळे या शिर्डीमध्ये या पाणी निघण्यासाठी मार्ग तयार करावे आणि ड्रेनेजची व्यवस्था उत्तम करण्याची गरज आता निर्माण झालेली आहे। मोबिन खान, साम टीव्ही न्यूज, शिर्डी।